सुखविंदर सिंग असेल, राणा असेल, रिशांक देवाडीगा असेल, पहिली चढाईसाठी चला. या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होत्या, एकदा टाळ्या कमी होत आहेत, जोरदार टाळ्या होत्या. 31 मार्च अजून आलेली नाही, कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे. येस, पहिली चढाई. खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं महिला विभाग. महिला विभाग शिवशक्ती मुंबई शहर, ओम न महाराष्ट्र मंडळ, मुंबई उपनगर. आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. सेकंड कॉल ऑन कोर्ट नंबर 2, क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना महिला विभाग शिवशक्ती मुंबई शहर, ओम न महाराष्ट्र मंडळ, मुंबई उपनगर. आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. सेकंड कॉल ऑन कोर्ट नंबर 2, क्रीडांगण क्रमांक 1. यानंतर होणारा पुढील सामना अमर हिंद मुंबई शहर, जागर क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर. पहिला पुकार जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, पहिला पुकार अमर हिंद मुंबई शहर. आपणास खेळण्याच्या दिवशीने पहिला पुकार. पुरुष विभाग ओहो, मिड लाईन क्रॉस केल्या डिफेंडरने, रेडर सेफ होणार आहे. पॉइंट विजय क्लब मुंबई शहर. मध्यरेषा जर तुम्ही बचावपटू तुमचे जे आहे क्षेत्ररक्षक डिफेंडर. हवेची झुळूक आलेली आहे, थंडगार हवा आहे. बघा, आपण आहोत विरार पूर्व गांधी चौक फुलपाड्याच्या मैदानावर. एक जबरदस्त या ठिकाणी कबड्डी खेळाचं आयोजन आहे. राज्यस्तरीय पुरुष आणि महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धा, आमदार चषक, दर्दी प्रेक्षक या ठिकाणी आहेत. आणि काल देखील आपण पाहिले शेवटच्या मॅचपर्यंत प्रेक्षकांची तुफान अलोट गर्दी. उद्या संडे, आज सॅटरडे वीकेंड, और कल है संडे, इतवार छुट्टी का दिन, फंडे. त्यामुळे उद्या देखील आपण दिग्गज खेळाडूंना पाहणार आहोत, कारण ठाणे महापौर देखील सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून उद्या आपल्याला कित्येक चांगले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. ओहो, व्हाट अ जंप. चला, या जंपसाठी जोरदार टाळ्या होत्या, टाळ्या होत्या जंपसाठी. या
जर हा खेळ आवडला असेल तुम्हाला तर टाळ्या येऊ द्या, जोरदार टाळ्या येऊ द्या. जबरदस्त तीनची कवर, लहान मुलांनी मध्ये चालू नका प्लीज. एक चांगली कवर, सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. धन्यवाद प्रकाश गीते. आणि आता मात्र या ठिकाणी अप्रतिम, या ठिकाणी पकड, सुपर टॅकल, टू पॉइंट्स. पहिल्या मॅच मध्ये देखील हेच घडलं होतं, याची सुपर टॅकल झाली आणि सामन्याचं गणित बदललं. पुन्हा एकदा सुपर कॅच. सुपर टॅकल, टू पॉइंट्स. प्रेक्षकांना विनंती आहे, कमेंट करू नका, ओरडू नका, शांतता. प्रेक्षकांना विनंती आहे, शांतता. मुलांनो प्लीज. तिसरा आणि अंतिम पुकार, महिला विभाग, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर, ओम नव महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर, संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक. आपण याची नोंद घ्यायची, आपण तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. ओम नव महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्ती मुंबई शहर, महिला विभागातील हा आजच्या दिवसातील यानंतरचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. आज ओ किती वेळ दिला बघा, नजर हटी दुर्घटना घटी. बघा थोडेसे स्टन स्तब्ध उभे राहिले, जास्त वेळ दिला. थर्ड रेट, पुन्हा एकदा सुपर टॅकल, टू पॉइंट्स. एक चांगली मॅच पाहायला मिळते. कोर्ट नंबर टू, क्रीडांक क्रमांक दोन वर जबरदस्त सामना. 14-18, 14 गुण अमरिंदर मंडळ मुंबई शहर, 18 गुण स्वराज्य मुंबई उपनगर जो कांजूरमार्गचा संघ आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध श्री सिद्धी मुंबई उपनगर.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना क्रीडन क्रमांक एक विजय क्लब मुंबई शहर सिद्धी मुंबई उपनगर. ओहो हो किती वेळ दिला बघा. फ्लाईंगसाठी वळल्यानंतर तोच टायमिंग असतो कव्हर करण्यासाठी. वन प्लस टू थ्री पॉईंट्स विजय क्लब मुंबई शहर. आणि मॅच बघा 18-19 आणि आता 1+2 ची संधी या ठिकाणी मिळणार आहे. शिवशक्ती मुंबई शहर ओम नवराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर. आपण त्वरित क्रीडांक क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. महिला विभाग शिवशक्ती मुंबई शहर ओम नवराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर. क्रीडांक क्रमांक 2 चा आपण ताबा घ्यायचाची नोंद घ्या. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक शिवशक्ती मुंबई शहर ओम नवराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर. दोन्ही संघांनी शिवशक्ती ओम नम महाराष्ट्र मंडळ आपण शूज घालूनच या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या. ओम नम महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर शिवशक्ती मुंबई शहर. या ठिकाणी आनंदजी चोरगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने हा भव्य दिव्य असा राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव आपण पाहतोय आणि या भव्य कबड्डी स्पर्धा 2020 आमदार चषक आनंदजी चोरगे साहेबांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर आपण पाहतोय आनंदजी चोरगे साहेब यांची देखील या ठिकाणी आपण उपस्थिती पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित सन्मान्य आदरणीय आनंदजी चोरगे साहेब आपलं हार्दिक स्वागत. जय अंबे मा युवा मंडळ अध्यक्ष किशोरजी पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. त्याचप्रमाणे नगरसेविका वार्ड क्रमांक 22 प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा महोत्सव पाहतोय. प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय. राकेश राकेश
ओहो अप्रतिम या ठिकाणी आपण पाहिले अजिंक्य कापरे पहिल्याच चढाईमध्ये दोन गुण आपण पाहिले प्रो कबड्डीमध्ये यू मुंबाकडून आपण याला पाहतोय आणि पहिल्याच चढाईत दोन गुण ओहो अप्रतिम एक दोन आणि एक दोन तीन थ्री पॉइंट्स अप्रतिम कामगिरी मी हेमंतजी म्हात्रे यांना विनंती करते व्यासपीठात उपस्थित प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आनंदजी चोरगे साहेब यांचं सत्कार आणि सन्मान आपण करावा अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा मान आपण रखूया सन्मान संस्कृतीचा आणि सन्मान प्रमुख पाहुण्यांचा आपण या ठिकाणी करतोय मी हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण आनंदजी चोरगे साहेबांचा सत्कार आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा शिवशक्ती क्रीडा मंडळ आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर यायचं आहे शिवशक्ती आपला समोरील संघ महाराष्ट्र मंडळ तिकडे हजर आहे याची नोंद घ्या शिवशक्ती मुंबई शहर आपला समोरील संघ ओम नमः महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर या ठिकाणी उपस्थित झाला याची नोंद घ्या आपण त्वरित क्रीडांगण क्रमांक 2 ताबा घ्यायचा आहे शिवशक्ती मुंबई शहर एक चांगली कवर आपण पाहतोय राकेश वेगवेगळ्या कमेंट येत आहेत आत्ता आम्हाला या ठिकाणी जवळजवळ वेगवेगळ्या म्हणजे मुंबई महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहिले जातात आणि त्यांचे देखील आम्हाला कॉल फोन येत आहेत की कशाप्रकारे ही स्पर्धा सुरू आहे तर आपणास देखील विनंती राहील स्ट्रीट स्पोर्ट्स टेक्निकल टीम प्लीज आपण देखील या स्पर्धेचं जे ते या ठिकाणी कशाप्रकारे अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल याची सर्व जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत ऑल द व्हॉलेंटियर्स ऑफ स्टेट स्पोर्ट्स टीम कारण काही वेगवेगळ्या जिल्ह्यातून फोन आले आहेत मुंबई शहर ज्या ठिकाणून फोन आलेला आहे त्याचप्रमाणे आपण काल देखील पाहिलं संध्याकाळी ज्या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी देखील त्यामुळे सर्व आमची टीम यांचे देखील आम्ही शतश आभारी आहोत काही ठिकाणी नेटमध्ये व्यत्यय येतो त्यामुळे क्लीन आपण पाहत नाही आहेत मात्र त्याबद्दल आम्ही या ठिकाणी व्यत्यय येतो आहे तो म्हणजे नेटमुळे बाकी आपण पाहतो आहे स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह तुम्ही पाहू शकता कुर्लाई संघ या ठिकाणी या संघातील देखील काही खेळाडूंची आपण ओळख करणार आहोत शिवशक्ती या संघाकडून आपण
अशा एका वेगळ्या खेळाडूची ओळख करून देणार आहोत. जगदीश तांडेल जे पालघर जिल्ह्याचे सदस्य आहेत आणि वसई जिल्हा वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. यांची मुलगी प्रतीक्षा तांडेल कुमारी गटामध्ये जो आरे कॉलनी गोरेगाव या ठिकाणी कुमारी गटामध्ये निश्चितच सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्र. त्या देखील खेळाडूला आपण या ठिकाणी पाहणार आहोत शिवशक्ती प्रतीक्षा तांडेल. त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी आपण पाहिलं ज्युनियर महाराष्ट्र खेळलेली खेळाडू करिश्मा म्हात्रेला देखील आपण ओम नमहाराष्ट्र मंडळ या संघाकडून पाहणार आहोत. आणि कुमारी गटामध्ये अजून एक जगदीश तांडेल सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली खेळाडू. बघा एक पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते ऋषी वाल्मिकी पालघर संघाचे खेळाडू हर्षा शेट्टी तर दुसरी आपण पाहतोय मुंबई शहरचं प्रतिनिधित्व करणारी या ठिकाणी आपल्याला शिवशक्ती या संघाकडून आपल्याला खेळायला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 रफ अँड टफ मॅच सो ॲज कोट नंबर 1. अमरिंद मुंबई शहर जागर क्रीडामंडळ मुंबई उपनगर आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार सेकंड कॉल ऑन कोर्ट नंबर 1 अमरिंद मंडळ मुंबई शहर जागर क्रीडामंडळ मुंबई उपनगर आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार सेकंड कॉल. क्रीडांगण क्रमांक 2 शिवशक्ती महिला संघ होम नव महाराष्ट्र या सामन्यासाठी सामनाधिकारी आहेत सरपंच संगीता मोरे पंच जयदीप पाटील काशीराम गौरे गुणलेखक निलेश कांबळे सहाय्यक गुणलेखक प्रदीप अधिकारी योगेश विदे आणि तिसरी चढाई सोनाली राठोड. चला संगीता मोरे जयदीप पाटील काशीराम गौरे निलेश कांबळे प्रदीप अधिकारी योगेश विदे आणि सोनाली राठोड चला क्रीडांगण क्रमांक 2 सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 2 सामनाधिकारी आपण नोंद घ्यायचे शिवशक्ती मुंबई शहर ओम नम महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर या सामन्याला आपण सुरुवात करायची. अजिंक्य कापरे आपण पाहतोय चढाई करताना ज्या पद्धतीने आपण यू मुंबईच्या सीझनमध्ये आपण पाहिले त्याला प्रथम वेबीसीएल त्यानंतर मुंबई कस्टमसाठी खेळणारा खेळाडू तीनच्या कव्हरमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी फ्लाइंग देण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य कापरेला आपण पाहतोय चढाई करताना तीनच्या कव्हरमध्ये आता मात्र सहज गतीने रनिंग हँड टच पॉईंट आपण पाहतोय या ठिकाणी
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक 2020 या स्पर्धेचं प्रमुख आयोजन आपण पाहतोय रामनाथजी पारावे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. किशोरजी पाटील जेएमबे महायुवा मंडळ अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आयोजक रामनाथजी पारावे. त्याचप्रमाणे आपल्या वार्ड क्रमांक 22 नगरसेविका सन्मान्य आदरणीय प्रतिभाताई किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा शेवट या स्पर्धेचा पाहणार आहोत. 10 फेब्रुवारी हा त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपण याच ठिकाणी पाहणार आहोत. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल आणि आज महिला आणि पुरुष विभागातील गटातून विजयी आणि उपविजयी आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. 28 क्रमांक असलेला चढाईपटू अप्रतिम कामगिरी करतो आजच्या दिवसभरात. शिवशक्ती मुंबई शहर ओम नव महाराष्ट्र मंडळ मुंबई उपनगर या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे अमरिंद मंडळ मुंबई शहर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. पुरुष विभाग आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अमरिंद मंडळ मुंबई शहर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. पुरुष विभाग आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक अप्रतिम या ठिकाणी पॉइंट मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्या संडे फन डे, निश्चितच उद्या आनंदाचा दिवस असणार आहे. कारण उद्या आज आणि काल या 2 दिवसातील गटातील विजेते आणि उपविजेते, विजयी आणि उपविजयी एकमेकांसमोर असणार आहेत. त्यामुळे एक संधी असणार आहे, एक चांगला खेळ पाहण्याचा. सर्व बिरारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण जाऊया. कुमारी गटामध्ये महाराष्ट्र संघामधून निवड झालेली खेळाडू जगदीश तांडेल यांची मुलगी, जे जगदीश तांडेल पालघर जिल्ह्याचे सदस्य आहेत, त्याचप्रमाणे वसई कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मुंबई शहरमधून प्रतीक्षा तांडेल, हिला विनंती करते. प्रतीक्षा तांडेल इथे आहे का? प्रतीक्षा नाही आहे. चला, प्रतीक्षा तांडेल ही खेळाडू कुमारी गटामध्ये मुंबई शहरचं प्रतिनिधित्व करते. तर जगदीश तांडेल सरांच्या माध्यमातून ऋषी वाल्मिकी जो काल संघ या ठिकाणी आपण पाहिला पालघर जिल्ह्याकडून, चला त्यांनी टाळ्या वाजवल्यात. प्रेक्षकांना विनंती करतोय एक जोरदार टाळ्या होद्या. आपल्याच विरार वसई पालघर जिल्ह्याचे खेळाडू आहे जे निश्चितच याच परिसरात राहणारी प्रतीक्षा तांडेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होद्या. महाराष्ट्रामध्ये कुमारी गटामध्ये सिलेक्ट झालेली खेळाडू आहे, त्यामुळे निश्चितच कारण शिवशक्ती या संघाने कित्येक चांगले खेळाडू आणि ऋषी वाल्मिकी पालघर या संघाकडून खेळणारी. चला एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होत्या पालघर जिल्ह्याच्या अजून एक खेळाडूसाठी, हर्षा शेट्टीसाठी जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या कमी पडू देऊ नका, आपल्या जिल्ह्याचे खेळाडू आहेत, टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत. अजून येस, श्रीराम महिला संघ प्रतिनिधी माईकशी संपर्क साधावा. श्रीराम महिला संघ अजून एक ज्युनियर महाराष्ट्र खेळलेली खेळाडू ओम नव महाराष्ट्र मंडळाची करिश्मा मात्रे हिला विनंती करतोय. आपण प्रेक्षकांना अभिवादन करायचंय. जोरदार टाळ्या होत्या करिश्मा मात्रेसाठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी श्रीराम संघ पालघर आणि स्वराज्य मुंबई उपनगर
प्रतिनिधी माईकशी संपर्क साधावा. श्रीराम संघ पालघर आणि स्वराज्य क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. श्रीराम संघ पालघर प्रतिनिधी आपण त्वरित माईकशी संपर्क साधावा. श्रीराम संघ पालघर ओंकार सर आहेत. खाली उडा बघा, पेपर गेला बघ, बघा खाली पेपर गेला बघ. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं योगदान, प्रकाशजी गीते यांचं देखील हार्दिक आभार आहे, जे आपल्याला पाहतोय. आपण कालपासून देखील आम्हाला जे सहकार्य या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, प्रमुख आयोजक रामनाथजी पारावे यांचं देखील निश्चितच आपण योगदान पाहतोय. गेल्या वर्षी जिल्हास्तरीय आणि यावर्षी राज्यस्तरीय ही कबड्डी स्पर्धा, हे शिवधनुष्य उचलण्याचं निश्चितच एक आव्हान होतं. जवळजवळ दिवाळीपासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते रमजानजी पारावे, ज्यावेळेस स्पर्धा घ्यायची आहे कसं होणार, आणि त्या माध्यमातून आज दुसरा दिवस. अमरिंद मंडळ मुंबई शहर, जागर मुंबई उपनगर, तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण याची नोंद घ्या. पुरुष विभाग जागर मुंबई उपनगर, अमरिंद मंडळ मुंबई शहर, पुरुष विभाग तिसरा पुकार. बसेल ना तो भाई, त्यानंतर काय करणार तो, मोबाईल राहील, तिकीट फुकायला जाईल, तो काय काय काम करेल, तू बघ सगळे करून आलाय तो. मी तो परत जा, मी बिर्याणी खाऊन घेतो ना. अमरिंद मंडळ मुंबई शहर, जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण याची नोंद घ्यायच्या. सुरू असलेला सामना क्रीडांगण क्रमांक एक पुरुष विभाग हा संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा सामना अमरिंद मंडळ मुंबई शहर विरुद्ध जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. वाढले
तुमच्या किती राज्याचे प्रतिनिधी आहेत तुम्हाला माहिती आहे ना, पंतप्रमुखाला कसं बांधून आहे आणि तो निरीक्षकाचा तर निरीक्षक इथला स्थानिक आहे, मी काय करू त्याला? मग आम्हाला बोलू पंचांपेक्षा जास्त मिळायला पाहिजे ना वाडीवाडा, पण आज बोललं सगळ्या सरसकट सरसकट कसं काय शेवटची 5 मिनिटं गुणसंख्या विजय क्लब मुंबई शहर 35 गुण आणि श्री सिद्धी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर 21 गुण 21-35 अशी गुणसंख्या 21 पॉईंट श्री सिद्धी मुंबई उपनगर 35 पॉईंट विजय क्लब मुंबई शहर. पुन्हा एकदा अजिंक्य कापरे या ठिकाणी चढाई करण्यासाठी आपण मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी अंतिम फायनल पाहिली होती 67वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी देखील या सर्व खेळाडूंना मुंबई शहरकडून खेळताना पाहिलं होतं आपण. अजिंक्य कापरे असेल, कापरे त्याचप्रमाणे पंकज मोहिते, त्याचप्रमाणे काल आपण शुभम सुशांत साहिलला पाहिलं होतं आणि या ठिकाणी या ज्या स्थितीमध्ये सामना आहे आणि प्रो कबड्डीच्या यू मुंबाकडून आपण या संघातून पाहिलं जिंके कापरेचा एक वेगळा क्लास पाहायला मिळाला होता. शेवटच्या क्षणाला काहीतरी वेगळं घडलं आणि जिंकता जिंकता सेमी फायनलमध्ये यावर्षी प्रो कबड्डीमध्ये यू मुंबाचं स्वप्न संपलं होतं, भंग पावलं होतं. शेवटचे 4 मिनिटं लास्ट 4 मिनिट्स अजिंक्य कापरे चढाई करताना 5 ची कव्हर. बघूया उद्या कोणते कोणते संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जागर संघ जर निश्चितच त्वरित या ठिकाणी अमरिंद मंडळ मुंबई शहर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अमरिंद क्रीडा मंडळ मुंबई शहर या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला लवकर अमरिंद मुंबई शहर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. हॅलो हे पा अजून एक सामना आहे अमरिंद आणि जागर, त्यानंतर सगळे सामने संपणार आहेत. उद्या सायंकाळी 4 वाजता सामने सुरू होतील याची नोंद घ्या. महिलांचा पहिला सामना जो आहे तो स्वराज्य आणि श्रीराम यांच्या 4 वाजता सुरू होईल याची नोंद घ्या. उद्या सायंकाळी 17:04 होईल क्वार्टर फायनल म्हणजे उपउपांत्य फेरीचे 4 सामने पुरुषांचे आणि 4 सामने महिलांचे. परवा 2 सामने पुरुषांचे उपांत्य फेरीचे, 2 सामने महिलांचे उपांत्य फेरीचे सेमीफायनलचे आणि अंतिम फेरीचा 1-1 सामना असे 6 सामने उद्या परवा होतील याची नोंद घ्या. उद्या 8 आणि परवा 6 सामने या ठिकाणी खेळले जातील. जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर कुर्लाई पालघर प्रतिनिधी माईकशी संपर्क साधावा. कुर्लाई पालघर विशाल पाटील जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. शेवटचे काही मिनिटं चला त्वरित अमरिंद मंडळ मुंबई शहर जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जागर अमरिंद मंडळ थोड्याच वेळात या ठिकाणी प्रथम महिला महापौर प्रवीणा ताई हितेंद्र ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देणे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्या होत्या विजय क्लब मुंबई शहर. चला प्रेक्षकांना विनंती करतो एवढी थंडी नाही आहे टाळ्या होत्या एक निश्चितच. यानंतर
अमरिंद मंडळ मुंबई शहर, जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.